आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांना त्रास, इतर जिल्हा आणि राज्यातील वाहनधारकांची लूट. राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची महामार्ग पोलिसांकडून अडवणूक केली जात असून इतर जिल्हा आणि राज्यातील वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्ग पोलिसांकडून अनेक वेळा रस्त्यात वाहने थांबवून वाहनधारकांकडून वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जाते. पर्यायी एखादा कागद वाहनधारकांकडे नसल्याचा फायदा पोलीस घेतात आणि त्या वाहनधारकावर कारवाई करतात. ही कारवाई करण्याबाबत दुमत असल्याचे कारण नाही, पण कारवाई करताना पोलीस बेळगाव आणि कोल्हापूर पासिंग असलेल्या वाहनधारकांकडे पाहतही नाहीत. मात्र इतर राज्यातील आणि जिल्ह्यातील वाहनधारकांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते. आतापर्यंत किती अवैध गोष्टींवर कारवाई आणि किती दंड वसूल केला या प्रश्नाचे उत्तर कुठेच मिळत नाही. स्थानिक वाहनधारकांवर कारवाई करत नसल्याने कोणी आवाजही उठवत नाही. महामार्ग पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक वेळा महामार्ग जाम होतो, छोटे मोठे अपघात होतात. किती रीतसर पावत्या फाडल्या यास हा संशोधनाचा विषय असून बाहेरील वाहनधारक उगाच ताप नको म्हणून खिसा रिकामा करून निघून जातात. हे महामार्ग पोलीस इतके मुर्दंड झाले आहेत की त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी आहे अशी ओरड केली जाते, पण कागल येथील IBP पेट्रोल पंपासमोर पुलावर एक गाडी आणि 6 ते 8 पोलीस गाडीवर पेटी ठेवून वाहनधारकांची लूट कधीही आणि केव्हाही करतात असे चित्र नेहमीच झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या महामार्ग पोलिसांवर लक्ष ठेवावे अशी जनतेतून चर्चा आहे. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.